देवेंद्र फडणवीस एवं जिले के पालक मंत्री देवेंद्र फडणवीस ने ऐलान किया है कि 43,000 झोपड़पट्टी धारकों को मालिकाना हक दिया जाएगा, इससे उन्हें कर्ज मिल सकेगा, प्रधानमंत्री आवास योजना का भी लाभ ले सकेंगे। फडणवीस गुरुवार को जिला नियोजन समिति की बैठक के बाद पत्रकारों से संवाद साधते हुए कह रहे थे। उन्होंने इस दौरान डीपीसी के माध्यम से होने वाले कार्यों के गुणवत्ता पूर्ण होने पर जोर देते हुए अधिकारियों को गुणवत्ता की जवाबदारी लेने को कहा। डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह में हुई इस बैठक में फडणवीस ने वर्ष 2021-22 के मार्च अंत तक हुए 668 करोड़ 88 लाख के खर्च को मंजूरी दी। 2022-23 के लिए विभागों द्वारा पेश 858 करोड़ 72 लाख के प्रस्तावों की समीक्षा की। उन्होंने अधिकारियों को जवाबदारी के साथ निधि के संदर्भ में फैसला करने एवं कार्य गुणवत्ता से समझौता नहीं करने का निर्देश दिया। उन्होंने कहा कि पालक मंत्री नहीं होने की वजह से अटके कार्यों के प्रस्तावों की समीक्षा कर उन पर फैसला किया जाएगा। साथ ही फडणवीस बोले कि मुख्यमंत्री के रूप में कार्यकाल के दौरान नागपुर सुधार प्रन्यास को बर्खास्त करने की प्रक्रिया आरंभ की गई थी, लेकिन महाविकास अघाड़ी सरकार ने इस फैसले को बदल दिया। नासुर को कुंठेवारी लेआउट की जवाबदारी सौंप दी गई थी। इस संदर्भ में फडणवीस ने पत्रकारों से कहा कि सरकार इस मुद्दे की समीक्षा कर रही है, जनहित में फैसला लिया जाएगा। बैठक में जिला परिषद अध्यक्ष रश्मि बर्वे, विधायक नागू गणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, सुनील केदार, समीर मेघे, राजू पारवे, मोहन मते, कृष्णा खोपड़े, विकास कुंभारे, टेकचंद सावरकर एवं आशीष जायसवाल, जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नासुप्रभ सभापति मनोज कुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आदिवासी आयुक्त रविन्द्र ठाकरे आदि मौजूद थे। GMC आणि IGMC हे जे आपले दोन मेडिकल कॉलेजेस आहेत, GMC ला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्या ठिकाणी हॉस्टेल्सची अवस्था अतिशय वाईट आहे, इतरही त्या ठिकाणी बरीच कामं करण्याची आवश्यकता आहे। तर त्याही संदर्भात आता येत्या काळामध्ये आम्ही काम हातामध्ये घेऊ। IGMC लाही मागच्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आपण बराच निधी दिला, GMC लाही दिला, पण IGMC ला आपण सर्जिकल सगळा कॉम्प्लेक्स तयार केला, आता मेडिसिन कॉम्प्लेक्सही तयार करायचं आहे। त्याही संदर्भात येत्या काळामध्ये आपण त्यालाही निधी उपलब्ध करून देऊन हे दोन्ही जे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी कोरोना ते अतिशय चांगलं काम झालं आहे, तर यांचे प्रश्नदेखील सदस्यांनी मांडले, तेही सोडवण्याचं काम आम्ही करणार आहोत। यासोबत जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे जे ग्रामीण रस्ते खराब झाले आहेत, तर त्या संदर्भात असा आम्ही राज्यस्तरावरही निर्णय घेतला आहे की आम्ही ग्रामीण रस्त्यांकरता आपल्या राज्यामध्ये तशी जिल्हा परिषद वगळता तरतूद नाही आहे आणि ती अतिशय अपूर्ण तरतूद असते, त्यामुळे एक नवीन हेड आम्ही तयार करतो की ज्यातनं ग्रामीण रस्त्याला आणि विशेषतः ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे अशा ठिकाणी ग्रामीण रस्त्यांना मदत करायची, त्यासोबत जे काही आपले जलसंधारणाचे स्ट्रक्चर्स आहेत त्याचंही जे काही नुकसान झालं आहे, तर त्याही संदर्भात निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करू। मी एक विशेष सूचना अशी केली आहे की जी काही कामं आहेत त्या कामाची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, तर त्याही दृष्टीने आमचं लक्ष असेल। विशेषतः एक झोपडपट्टीमधल्या पट्टेवाटपाचाही विषय या ठिकाणी आला आणि जवळजवळ येत्या काळामध्ये आम्ही नियोजन करून 43,000 झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देऊ। मागच्या काळात आपण ही योजना सुरू केली होती, पण गेल्या 1-2.5 वर्षात ती बंद होती, पण आता पुन्हा नव्याने आपण ती सुरू करतो आहोत आणि हे पट्टे मिळाल्यामुळे त्या ठिकाणी घर बांधण्याकरता कर्ज देखील त्यांना घेता येईल। पट्टे मिळाल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतले पैसेही त्यांना उपलब्ध होऊ शकतील आणि म्हणून हे देखील एक काम आपण मोठ्या प्रमाणात हातात घेतो आहे। त्यासोबत ग्रामीण भागामध्ये जे काही हद्दवाढीचे विषय आहेत त्याही विषयांना आपण हात घातलेला आहे, आणि विशेषतः एक विषय प्रामुख्यानं या ठिकाणी टप्पा 2 जो सुरू केला आहे, यामध्ये प्रत्येक शहर आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांच्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन आणि सांडपाण्याचं व्यवस्थापन याकरता निधी मिळणार आहे आणि त्यामुळे त्याचा एक समग्र आराखडा नागपूर जिल्ह्याचा तयार करून आणि त्याच्यामध्ये ज्या काही गॅप्स असतील त्या गॅप फंडिंग करता मग मायनिंगचा निधी असेल किंवा इतर राज्य स्टेट पूलचा निधी असेल, हा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन येत्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीतला हा जो कचरा आहे याची शास्त्रशुद्ध पद्धतीनं विल्हेवाट लागली पाहिजे, त्याही संदर्भात आराखडा तयार करण्याचे निर्देश हे आज आपण या ठिकाणी दिलेले आहेत।
कैमरा पर्सन राजकुमार मुहड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज, नागपुर।